लागते गाइस खायला. थँक यू गाइस. तुम्ही आज काय बनवते? आज मी तुझी फेवरेट डिश मिसल पाव. तुला आवडतो ना मिसल पाव? आवडतो का नाही मिसल पाव तुला? आम्ही 15 मिनिटात रेडी होणार आपली मिसल. सो मिसलसाठी मी घेतले गाईज हे आहे मटकी. ओन्ली मटकीच घेतलं आहे मी. तुम्ही वेगवेगळे कडधान्य घेऊ शकता. ह्याच्यामध्ये वाटण आहे, काळा खोबऱ्याचं वाटण आहे आपलं, काळा वाटण. ह्याच्यामध्ये घेतलं घाटी मसाला, म्हणजे कांदा लसूणचा मसाला. ते आहे मालवणी मसाला आणि हळद पावडर. राई फोडणीला कांदा आणि कढीपत्ता. ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट वगैरे काहीच घ्यायचं नाही आपल्याला गाईज. ओके, तर आता आपण सुरू करूया. सर्वात पहिले आपल्याला राई ॲड करायची. थोडीशी राई ॲड करा, मग हिंगो, कांदा आणि कढीपत्ता ॲड करायचं आपल्याला गाईज. थोडासा राईला तडतडू द्या. आता मी येथे टमॅटो पण ॲड करत नाही गाईज. तुम्हाला जर ऑप्शन आहे, तुम्हाला जर टमॅटो ॲड करायचा असेल तुम्ही करू शकता. आता आपण थोडासा मीठ ॲड करूया. कांदा लगेच शिजणार आपला. आता आपण जराशी साखर ॲड करू, एकदम जराशी, कारण त्याच्याने कढी खूप छान येते गाईज. कट बोलतात ना आपण, ते कट खूप छान येणार. थोडं कॅरमलाइज होऊन जातो साखर, त्याच्याने कढी खूप छान येते. थोडासा कांदा एकदम फ्राय होऊ द्या. काळा मसाला आपल्याला नंतर ॲड करायचा आहे. पहिले आपल्याला सगळं पावडर मसाला, घाटी मसाला, म्हणजे कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, हळद पावडर हे तेलामध्ये छानपैकी ॲड करून घेऊया. हे लगेच जळणार, करपणार म्हणजे. सो आपल्याला हा मसाला लगेच ॲड करून घ्यायचा. ठीक आहे. आणि झटपट होणारी ही आहे मिसळ पाव. आणि खूपच यमी आणि छान लागते गाईज. छान परतून घ्यायला. तुमच्याकडे काळा मसाला नसेल, गोडा मसाला पण तुम्ही ॲड करू शकता, जे ड्राय असतो ते पण नसेल, तर फक्त कांदा लसूण मसाला असेल ना, त्याच्यामध्ये पण खूप सुंदर होते ही ग्रेव्ही. पण फक्त त्याच्यामध्ये कांदा जेव्हा लालसर होतो आपला, तर अर्धा हाफ टीस्पून आपल्याला बेसन ॲड करा तुम्ही. त्याच्याने कसं तुम्हाला थिकनेस पण येणार आणि फ्लेवर पण खूप छान येतो. असं आपण कांदाने ॲड करून घ्या. परतून घ्या. आता गाईज आपण पाणी ॲड करून घेऊया. 1-2 ग्लास पाणी ॲड करूया. ही जी मटकी मी 100 ग्राम घेतली होती गाईज. सो आता आपण छानपैकी 1-2 मिसल घेऊया आणि मग आपली मिसल रेडी होणार एकदम खाण्यासाठी. आता गाईज हे पण आपली मिसल रेडी झाली आहे. पाव, मिसल आणि थोडासा फरसाण आणि इथे कांदा लिंबू दिला आहे गाईज. ओके, आपली मिसल. चला आता मी एन्जॉय करू गाईज. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. थँक्यू. नक्की ट्राय करा. खूपच इझी मॅथड आहे गाईज, काही हार्ड नाही, पण टेस्टी, जाम टेस्टी लागते गाईज खायला. थँक्यू गाईज.